नमस्कार, किचन स्क्रीनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बेसनच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। तर बेसनचे लाडू अतिशय दाणेदार, स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे आपण बेसनचे लाडू बघणार आहोत। तर त्यासाठी तुपाचे प्रमाण, त्यानंतर किती बेसन घ्यावे आणि साखर किती वापरायची हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हे बेसनचे लाडू अजिबात टाळूला चिटकत नाही। जर ह्या प्रमाणात केले तर तुमचे लाडू अगदी स्वादिष्ट आणि मस्त असे होतील। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इकडे मी 4 वाटी बेसन पीठ घेतलेले आहेत। तर मी इकडे 4 वाटी बेसन पीठ या वाटीने मोजून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला 4 वाटी बेसन पिठासाठी 1.5 वाटी तूप घ्यायचं आहे। तर हे मी वितळून घेतलेलं तूप आहे। तर हे 1.5 वाटी आहे। तर हे वाटीचे योग्य प्रमाण आहे, तर तुम्हाला तेच घ्यायचं आहे। तर मी इकडे कढई घेतलेली आहे। ही जाड कढई आहे, जाड बुडाची कढई आहे। तर हीच घ्यायची आहे, म्हणजे की बेसन खाली करपत नाही, त्यामुळे शक्यतो जाड बुडाच्या कढईचाच वापर करायचा आहे। तर इकडे मी जे तूप आहे त्याच्यातलं अर्धं तूप यामध्ये टाकून घेते। त्यानंतर त्यामध्ये मी बेसन ॲड करते, बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे बेसन पीठ मी घरीच घरच्याच गिरणीमध्ये दळलेले आहे। तर त्याआधी मी डाळे आहे ती भाजून घेतलेली आहे। जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर डाळीला आधी थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच लाडू छान होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात। तर इकडे आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे, सर्व आपल्याला प्रोसेस मंदाचेवरच करायची आहे, त्यामुळे गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे। यामध्ये जे गोळे आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत, सर्व गोळे व्यवस्थित फोडायचे आहेत। तर इकडे मी गोळे फोडण्यासाठी स्मॅशर वापरत आहे, तुम्ही ग्लाससुद्धा वापरू शकता। आणि यांनी सर्व आपल्याला हे गोळे फोडून घ्यायचे आहेत। ग्लास का वापरायचा, वाटीचा वापर करत असाल तर आपला हात भाजू शकतो, त्यामुळे तुम्ही तिथे ग्लास वापरू शकता, कारण की ग्लास मोठा असतो। तर हे सर्व गोळे फोडून घ्यायचे आहेत। इकडे बघू शकता तुम्ही, आपले हे जे बेसन पीठ आहे ते भरपूर मोकळे झालेले आहे, याचे सर्व गोळे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत। याच पद्धतीने अधूनमधून व्यवस्थित गोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि एकसारखं हलवत राहायचं आहे पीठ, म्हणजे जेणेकरून आपले की पीठ आहे ते खाली करपत नाही आणि मस्त खमंग अशी भाजले जाते सर्व। त्यामुळे हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे, गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे। जवळजवळ 20 मिनिटं मी मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तर तूप आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि यातले गोळेसुद्धा आपल्याला अधूनमधून फोडत राहायचं आहे। पीठ आपलं मोकळं झालं पाहिजे आणि मस्त असं खमंग भाजले गेलेलं पाहिजे। तर परत मी थोडंसं तूप टाकून घेते आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, कारण की ते तूप आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि जे आपलं पीठ आहे बेसन पीठ असं ते तूप नंतर हळूहळू सोडतं। तर या पद्धतीने आपल्याला मंद गॅसवरती हे भाजत राहायचं आहे। याला जवळजवळ 45 मिनटं लागतात पूर्ण तो बेसन भाजण्यासाठी। तर हे बघू शकता तुम्ही, मस्त असं त्यांनी तूप सोडलेलं आहे, बेसन पीठाने तूप चांगलं सोडलेलं आहे। तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे, मी कधी आणि कोणत्या टाईमला तूप टाकलेलं आहे। मी या 3 वेळा तूप टाकलेलं आहे। जवळजवळ पहिलं तूप मी 20 मिनिटानंतर टाकलं आहे, त्यानंतर 5 मिनटं थोडंसं मिक्स करून घेतले, त्यानंतर 5 मिनिटांनी परत टाकलेलं आहे। त्यानंतर आता मी ते वेलची जायफळची पूट टाकते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचा खमंग, आपला जो सुगंध असतो तो पूर्ण घरात दरवळत असतो, त्यामुळेच आपल्याला समजून येईल की आपलं पीठ मस्त असं भाजलेलं आहे। खूप स्वादिष्ट आणि खमंग असं हे लाडू बनतात, नक्की ट्राय करायचे आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठसुद्धा मस्त असं भाजलेलं आहे, कारण की हे तूप सोडत आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, जवळजवळ 45 मिनटं हे आपल्याला व्यवस्थित भाजत राहायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे की आपलं पीठ खाली करपलं नाही पाहिजे आणि थोडासा कलर डार्क येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते दाणेदार बनतील आणि तोंडात टाकताच विरघळतील। या ठिकाणी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता। मी इकडे 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। तर हा पाण्याचा अंश जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत पीठ मस्त असं भाजून घ्यायचं आहे। एक 10 मिनटं भाजत राहायचं आहे।
आता तुम्ही बघू शकताय आपले पीठ मस्त असं तयार झालेलं आहे, कलर सुद्धा छान आलेला आहे, थोडासा डार्क कलर येईपर्यंत भाजत राहायचं आहे। आता हे आपलं तयार झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये ठेवायचं नाही, कारण की कढई जाड बुडायची आहे, त्यामुळे ते गरम असतं, आपलं पीठ अजूनही थोडंसं जळू शकतं, त्यामुळे त्यामध्ये ठेवायचं नाही, परातीमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि एक कोमट होईपर्यंत आपल्याला हे थोडंसं बाजूला ठेवायचं आहे, कारण की हे जेव्हा कोमट होईल तेव्हाच आपल्याला यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण ॲड करायचं आहे आणि याचे लाडू बनवायचे आहेत। इकडे बघू शकताय थोडंसं कोमट झालेलं आहे, तर आता कोमट झाले मी यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहे। तर पिठी साखर आहे मी त्याच वाटीने घेतलेली आहे, तर इकडे मी 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला कमी गोड हवे असेल तर कमी टाकायची आणि अजून जास्त गोड हवे असतील तर अजून पिठी साखर ॲड करू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने व्यवस्थित मिक्स करायचे, पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। आणि हे सर्व ही सर्व प्रोसेस आहे ती कोमट असतानाच हे करायचं आहे, म्हणजेच आपली जी पिठी साखर आहे यामध्ये चांगली मिक्स होते। हातावर चोळून व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता आपलं पीठ तयार झालेलं आहे, मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते। हातावर चोळायचं आहे आणि चोळूनच लाडू करायचे आहे, म्हणजेच आपले लाडू मस्त असं गोल गरगरीत होतात आणि असं तूप बाहेर येतं असं चमकतात। तर या पद्धतीने तुम्हाला लाडू वळवून घ्यायचं आहे। जर हे पीठ आहे ते थंड झालं तर हे कोरडं पडत जातं, जर लाडू वळायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तो कढईमध्ये सर्व पीठ टाकायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे परत तुम्ही लाडू करू शकता। तर हे बघताय लाडू आपला तयार आहे, खूप स्वादिष्ट आणि खमंग असा लागणारा जो आहे बेसनचा लाडू तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करायची आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत। जर तुमचे लाडू बनवल्यानंतर प्लेटमध्ये ठेवल्यानंतर खाली बसत असतील तर सर्व लाडू तयार करून झाल्यावरती लगेच त्याला थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सर्व लाडू गोल राहतात, कारण की जेव्हा आपण त्याला मऊ करून वळतो तेव्हा ते पीठ थोडंसं सैल असतं, जेव्हा ते थंड होतात त्यावेळेस तो थोडं थोडं घट्ट होत जातं। त्याच पद्धतीने मग सर्व लाडू तुम्ही करून घेऊ शकता। तर इकडे आपले सर्व लाडू तयार आहेत, जवळजवळ माझे 30 ते 35 लाडू तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते, मस्त दाणेदार असा लाडू तयार आहे, खूप छान लागतो, तोंडात अजिबात चिकटत नाही टाळूला आणि मस्त असा लाडू नक्की ट्राय करायचा आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।